सा आपला टॉपिक आहे मेयर्स रिलेशन. मेयर्स रिलेशन मीन्स द डिफरन्स बिटवीन टू स्पेसिफिक हीट्स ऑफ गॅस और इट इज CP-CV और SP-SV. ह्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत डेरिवेशन ऑफ मेयर्स रिलेशन अँड द न्यूमरिकल एक्झाम्पल बेस्ड ऑन इट. द न्यूमरिकल एक्झाम्पल इज लाईक दिस. कॅल्क्युलेट द डिफरन्स बिटवीन द टू प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट्स ऑफ 1 ग्राम ऑफ हिलियम गॅस ॲट STP. STP मीन्स स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. गिव्हन दॅट M इज इक्वल टू 4, J इज इक्वल टू 4.186 जूल पर कॅलरी, R इज इक्वल टू 8.31 जूल पर मोल पर केल्विन अँड टू फाईंड SP-SV. पहिल्यांदा आपण मेयर्स रिलेशनची थिअरी पाहूया. लेट अस कन्सिडर दॅट देअर इज अ सिलिंडर फिटेड विथ पिस्टन. या ठिकाणी एक सिलिंडर आहे आणि त्यामध्ये एक पिस्टन आहे. जसं सायकलच्या पंपामध्ये हवा भरण्यासाठी जी सिस्टीम असते किंवा हे इंजेक्शन, अशाच प्रकारची सिस्टीम सिलिंडर फिटेड विथ पिस्टन. सो लेट अस सपोज दॅट 1 मोल ऑफ गॅस इज फिल्ड इन इट अँड द ओपन एंड इज सील्ड सो दॅट द क्वांटिटी ऑफ द गॅस इन द सिलिंडर रिमेन्स कॉन्स्टंट. नाऊ द हीट इज गिव्हन टू द गॅस सो दॅट इट्स टेम्परेचर इन्क्रीजेस. दिस कॅन बी डन बाय टू मेथड्स. वन मेथड इज कॉल्ड एज कॉन्स्टंट वॉल्यूम प्रोसेस अँड सेकंड मेथड इज कॉल्ड एज कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस. नाउ इन कॉन्स्टंट वॉल्यूम प्रोसेस द पिस्टन इज फिक्स्ड विथ द सिलिंडर. इट इज अनमुव्हेबल. पिस्टनला या सिलिंडरसोबत फिक्स करायचं जेणेकरून त्यामध्ये कुठली मुवमेंट होणार नाही आणि या गॅसचा व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहील. इफ द हीट इज गिव्हन टू द गॅस देन ऑल द हीट गिव्हन टू द गॅस इज युटिलाइज्ड टू इन्क्रीज इट्स इंटरनल एनर्जी ऑर टू इन्क्रीज इट्स टेम्परेचर. सो ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस हीट गिव्हन टू द गॅस DQ इज इक्वल टू increase in its internal energy DE or it is given by DQ is equal to TE is equal to mass of the gas multiplied by its specific heat at constant volume multiplied by rise in temperature or increase in temperature. Or DE is equal to mass M. Mass is given here 1 mole, therefore M is equal to 1. Specific heat at constant volume is CV and rise in temperature is DT. So we get DE is equal to CV DT. Now second process, that is constant pressure process. In constant pressure process the piston is now allowed to movable. जे पहिल्यांदा आपण फिक्स केलं होतं त्याला आता मुव्हेबल करायचं. इट कॅन बी मूव. वेन हीट इज गिव्हन टू द गॅस देन द गॅस विल एक्सपांड. ड्यू टू द एक्सपान्शन ऑफ गॅस द पिस्टन मूव. फॉर मोशन ऑफ द पिस्टन वर्क शुड बी डन. दॅट मीन्स द एनर्जी गिव्हन टू द गॅस इज युटिलाइज्ड फॉर टू पर्पज. वन इज टू इन्क्रीज इट्स इंटरनल एनर्जी दॅट इज DE अँड सम एनर्जी इज युटिलाइज्ड टू डू एक्सटर्नल वर्क टू इन्क्रीज द व्हॉल्यूम ऑर टू मूव द पिस्टन. अँड दिस एनर्जी इज इक्वल टू मास मल्टीप्लाइड बाय स्पेसिफिक हीट बट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. नऊ
multiplied by rise in temperature, or it is equal to m into Cp dT. But m is equal to 1, therefore dE plus dW is equal to Cp dT. M is equal to 1 mole. But dE is equal to Cv dT. dE is equal to Cv dT, and dW is equal to P into dV. Now, how dW is equal to P into dV? This can be explained like this. dW is equal to F into dx. So F is the force and dx is the displacement of the piston. So suppose that this one is the cylinder. The force F is applied to the piston, so that piston is moved through distance dx, so that work is done, dW is equal to F dx. But pressure is equal to F upon A, or F is equal to P into A. So dW is equal to P into A into dx, where A is nothing but this volume of the, area of this base of the cylinder. But A into dx, area multiplied by height, is nothing but it is equal to increase in its volume, that is dV. So dW is equal to PdV. Hence dW is equal to PdV. Also we know that at HTP, PdV is equal to RdT, n is equal to 1. Therefore PdV is equal to RdT. Putting this value, we get Cv dT plus RdT is equal to Cp dT. dE is equal to Cv dT, dW is equal to PdV is equal to RdT. So Cv dT plus RdT is equal to Cp dT. dT dT cancelled, Cv taken on this side, Cp minus Cv is equal to R. This is called as Mayer's relation. This can be written also, Cp minus Cv is equal to R upon J, where J is mechanical equivalent of heat. Now this is the Mayer's relation in terms of molar specific heats. Now in terms of principal specific heat, the Mayer's relation can be given. What is meant by principal specific heat? It can be explained in the previous video. या आधीच्या व्हिडिओ मध्ये प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट आणि मोलार स्पेसिफिक हीट म्हणजे काय हे आपण डिस्कस केलेलं आहे. या पूर्वीचा व्हिडिओ निश्चित तुम्ही पाहून घ्या. नाउ द रिलेशन बिटवीन मोलार स्पेसिफिक हीट अँड प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट इज लाईक दिस. सी पी इज इक्वल टू एम सी व्ही अँड सी व्ही, एम सी पी अँड सी व्ही इज इक्वल टू, the principal specific heat is denoted by letter S. Therefore Cp is equal to MSP and Cv is equal to MSV. Therefore Sp is equal to Cp upon M and Sv is equal to Cv upon M. Sp minus Sv is equal to Cp minus Cv upon M, but Cp minus Cv is equal to R upon J. Therefore, we get Sp minus Sv is equal to R upon Mj. So, this is the Mayer's relation in terms of principal specific heats. In today's problem, we have to find the difference between the principal specific heat of 1 gram of helium gas at HTP. So, first of all, write the necessary formulas. Cp minus Cv is equal to R, or Cp minus Cv is equal to R upon J, or Sp minus Sv is equal to R upon Mj.
Now let us try to solve our numerical example. So the formula is SP minus SV is equal to R upon MG. Putting the value R is equal to 8.31, M is equal to 4 and J is equal to 4.186. So solving this, we get the answer 0.496. Unit is calorie per gram per Kelvin. याच प्रकारचे आणखी काही उदाहरण यानंतर मी तुम्हाला देणार आहे. व्हिडिओ पॉज करून एक्झाम्पल लिहून घ्या आणि सोडवण्याचा प्रयत्न करा.